नमस्कार लक्ष्मी दिशा दुसऱ्या भागात आपलं स्वागत। आपण थेट जातोय जेडी तांडेल यांच्याकडे। जेडी तांडेल आपल्या सोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत। तांडेल साहेब, जर समजा मराठ्यांना ओबीसी गटात आरक्षण दिलं तर काय फरक पडेल, महाराष्ट्रात काय बदलेल, तुम्ही नक्की काय कराल? वास्तविक पाहता मराठा समाज हा, मी मगाशीच म्हणालोय की हा सर्व सामर्थ्यवान आहे। त्यांच्याकडं जे सोर्सेस आहेत महाराष्ट्राचे, म्हणजे जवळजवळ साखर कारखाने 60% साखर कारखाने मराठा समाजाकडे आहेत, 60% उद्योगधंदे मराठा समाजाकडे आहेत, 65% जमिनी महाराष्ट्राच्या मराठा समाजाकडे आहेत, 60% कॉपरेटिव्ह सोसायटी मराठा समाजाकडे आहे। मग एवढा छोटा समाज असून त्यांच्याकडे एवढे सोर्सेस असून सुद्धा काही लोक त्यातले गरीब आहेत। आम्ही असं म्हणत नाही की मराठा समाज गरीबी नाही, पण त्यांचा फरक तर हाच आहे ना की ते गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागतात। गरीब मराठ्यांची गरिबी दूर करण्याकरता त्यांना फॅसिलिटी द्या ना, त्यांना शैक्षणिक सुविधा दिल्यात, त्यांना सगळ्या सुविधा दिल्यात ना, त्यांना म्हणजे नोकरी धंद्यासाठी 10 लाखाचं कर्ज दिलंय, 100% महसूल आमचा घेतला जातो। नाही म्हणजे हे सगळ्या सोयी सरकारने केलेलं आहे, आता नाही केलं असं नाही, चालतं ना सगळं तुम्हाला ते चालतं, आरक्षण नको द्यायला मराठ्यांचं सगळं महसूल पाहिजे, जमिनी पाहिजे, मागील त्या ठिकाणी तुम्ही प्रकल्प आमच्या जमिनीवर करणार, जो सुप्रीम कोर्टात सगळं आलेला आहे आमच्या घेणार, कशा तऱ्हेने महसूल आम्ही भरायचं सगळं तुम्हाला चालतंय, त्यावर तुम्ही सिद्ध करा। आता मागासलेपण सिद्ध करू शकला नसल्यामुळेच ते आला ना। पण ठीक आहे, जेडी तांडेल मूळ मुद्दा एक याच्यातून आणखीन सुटला, जर दिलं आरक्षण तर काय होणार आहे, दिलं तर काय होईल, आणि ओबीसी करणार काय आहे, याच्यापुढे आरक्षण दिलं गेलं तर ओबीसी काय करणार? ओबीसीतनं आरक्षण दिलं तर याच्यापुढे आमचे कुठलाही नगरसेवक होणार नाही, कुठला सरपंच होणार नाही, पंचायत समिती सदस्य होणार नाही, असं कसं होऊ शकतं? कारण याला एक तार्किक उत्तर द्या, असं कसं होऊ शकतं? मराठी ओबीसी झाल्यावर ओबीसी खऱ्या ओबीसीला कुठलाही आधार मारली जाईल? तुम्ही बोलताय आवा साहेब, एक मिनिट जरा थांबा आवा साहेब, एक मिनिट। माझा प्रश्न जेडी तांडेलांना असा आहे की जर समजा मराठी ओबीसीमध्ये आले तर खऱ्या ओबीसींना कुठलाच सामाजिक अधिकार मिळणार नाही, हा तर्क कशाच्या आधारे? सामाजिक सोडा, राजकीय सुद्धा जे आहेत ना, जे आता आता आमचे लोक मंडळ आयोगामुळे सरपंच बनायला लागलेत, सभापती बनायला लागलेत, शहराचे महापौर बनायला लागले, ते सगळे मराठा समाज खाऊन टाकेल। बरं, याच्यावर पटकन उत्तर घेऊयात, वेळेची मर्यादा आहे। आबासाहेब पाटील बोला, 30 सेकंद आहेत, मला नंतर विकास पासलकरांना बोलता करायचंय। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे ओबीसीचे नेते म्हणून समोर आलेले आहेत त्या नेत्यांना माझा एक प्रश्न आहे की ज्या ओबीसीचं 27% आरक्षणामध्ये पुढारलेल्या 4-5 समाजालाच प्रतिनिधित्व मिळतं, बाकीच्यांना का मिळत नाही? आपल्याकडे तुम्ही करणार आहेत का? आकडेवारी आहे का? विभागवार त्यांना प्रत्येकाचं आरक्षण देणार आहेत का? जे फोगीर आरक्षण, तुम्ही आकडेवारी काढा ना, शासनाची आकडेवारी काढा, जिसकी जितनी संख्या भारी उसकी अपनी भागीदारी। आज त्याच्यामध्ये ठराविक सजा अधिकारी कोणाचे आहेत, शासकीय सेवेत नोकऱ्या कोणाकडे आहेत, शासकीय उपेक्षित मराठाचे नाही, तुमच्या ओबीसी मधल्या काही असे घटक आहेत त्यांना आरक्षणाचा लाभच होत नाही, त्याच्याबद्दल बोला। आबासाहेब, तुमच्याकडून मुद्द्याचं उत्तर नाही आलं। त्याच्यासोबत आम्ही आबासाहेब मुद्द्याचं उत्तर नाही आलं, विकास पासलकरांना एक संधी देतोय। विकास पासलकरजी, ओबीसी समाजाची ही भीती मिटवण्याच्या साठी आपण काय करणार? ओबीसींना अशी भीती वाटते की मराठे जर ओबीसी मध्ये घुसले तर ओबीसी आरक्षणातून बाहेर जातील, हद्दपार होतील। हे लक्षात घ्या, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजे मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणावरती शिक्षण आणि नोकरी ह्या दोनच विषयामध्ये मराठा समाजाची मागणी आहे। कारण या समाजाच्या हातामध्ये राजकीय सत्ता ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत आहे, परंतु मग जर आमच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे म्हणून समाजाचे प्रश्न सुटले का? तर नाही सुटलेले। प्रश्न सुटायचे असतील तर त्या कुटुंबाच्या विकासजी फार झालं कोणीतरी हो आहो, पण 100% हे लक्षात घ्या, तसं नसतं। लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी निवडून येतो, तो त्या ठिकाणी जाऊन सभागृहामध्ये एका जातीचं प्रतिनिधित्व करत नाही, तो राज्याचं प्रतिनिधित्व करत असतो आपल्या मतदारसंघाचं। मला माझा मुद्दा पूर्ण करू द्या। एकूण हे तांडेलजी मागाशी सांगत होते की बाबा ओबीसीच्या ज्यांच्या हातामध्ये शिक्षण संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, ह्या सगळ्या 100-150 कुटुंबांच्या हातामध्ये आहेत, आणि एकीकडे असा विचार करताना दुसरीकडे शेतीवरती आधारित असणारा शेतकरी ज्यावेळेस आत्महत्या करतो त्यावेळेस ते आत्महत्या करणाऱ्यामध्ये 90% हे शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत, त्यावेळेस तुम्ही किंवा आज मिलिटरीमध्ये जिथं मराठा रेजिमेंट आहे देशाच्या संरक्षणाच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस मराठा तरुण सीमेवरती मारतात त्यावेळेस मात्र म्हणजे देशासाठी रक्त सांडायला हा संपूर्ण समाज कायम आहे।
या समाजाने शेतीवरती आधारित गुजरण करण्यासाठी आज ती संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. सामाजिक मागासले पण आहे. शिक्षण आणि नोकरीमधलं पर्सेंटेज कमी झालेलं आहे. आयदर ते नाहीच आहे. आणि त्यामुळे केवळ गरीब मराठा समाज आज या प्रवाहामध्ये येण्यासाठी शिक्षण आणि नोकरीमधला हक्क अधिकार मिळावा आणि तो घटनेच्या चौकटीत मागतोय. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी विकासाची मर्यादा आहे. भावकर राव याचा प्रतिवाद करायचा. पटकन कृपया लवकर बोला. एक सेकंद. त्यामुळे एसीबीसी मध्ये शिक्षण आणि नोकरीची संधी मिळाली तर राजकीय संधी इथे कुणालाच गरज नाहीये. राजकीय संधीसाठी हा करोडचे लोक रस्त्यावरती उतरलेले नाहीयेत. हे सामाजिक भावना कधीतरी समजून घ्या. तुम्ही ओबीसी घटक आमचे घटक आहात. आम्ही मोठ्या भावाची भूमिका पार पाडतो. तुम्हाला सर्वांना एकत्र ठेवतो. महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाची भूमिका घेत असताना तुमच्या ताटामधलं आम्ही ओढून घेणार नाहीये. आमची प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही कायम सांगितलेली. विकासजी विकासजी आपण मोठ्या भावाच्या मुख्यमंत्रींना एकत्र स्वर्गीय विलासराव देशमुख. चंद्रकांत बावकर, मोठ्या भावाची भूमिका तुम्हाला पटते का आणि मोठ्या भावानी सांगितलेलं ऐकायचंय की नाही? पहिली गोष्ट की सामाजिक मागासलेपणा मराठा समाजाचा जो आहे तो आम्हाला मान्य नाही. आम्हाला मान्य नाही. आयोगानं जो सिद्ध केलेला आहे त्याच्यावर देखील पी एस कृष्णनचं मी मागाशी सांगितलं उदाहरण. त्या निकषावर ज्या आर्थिक निकषांना त्यांनी जास्त गुण दिलेले आहेत आणि आर्थिक निकषाला जास्त गुण दिलेले असल्यामुळे मराठा समाजाला मागास ठरवलं गेलेलं आहे. माझं म्हणणं मराठा समाज गरीब आहे कुणाचंही दुमत नाही आहे. त्याच्यासाठी त्याला मुद्द्याला सोडून नका. माझी विनंती आहे ज्या पद्धतीनं विकास पासलकरांनी सांगितलं की मराठे हे मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. एसीबीसी म्हणजे कोण? ओबीसी आहे. ओबीसीना पण आता मराठ्यांनी पण तांत्रिक दृष्ट्या एसीबीसीची पात्रता मान्य केली आहे. हो, मान्य केलेली आहे. म्हणून तर आमचा जो विरोध आहे तो तिथे आहे की एसीबीसी 50% वरच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचं ज्यावेळेला त्यांची भूमिका होती त्यावेळेला आम्ही कुठल्या प्रकारचा जास्त तीव्र विरोध केलेला नाही आहे. आणि आता ते ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणतात याचाच अर्थ त्यांना शैक्षणिक पाहिजे, नोकरी विषयक पाहिजे आणि राजकीय आरक्षण पाहिजे. याच्यामध्ये एक प्रश्न मी आपल्याला विकास पासलकरांनी राजकीय आरक्षण नको इतकी भूमिका घेतली. एक प्रश्न याच्या ठिकाणी आहे की प्रवीण दादा गायकवाड यांनी जी सूचना केली, जो मार्ग सांगितला तो तुम्हाला मान्य आहे किंवा नाही ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी देखील एकाच प्रसार माध्यमावर मुलाखत देताना सांगितलं की 19% आम्हाला 5% वेगळं काढून द्या, आम्ही ते मान्य करू अशा प्रकारे म्हटलेलं आहे. मग प्रवीण दादा गायकवाड आणि पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब या दोघांमधली कुणाची भूमिका तुम्हाला योग्य वाटते? विकास पासलकर उत्तर देतील त्या मुद्द्यावर. विकास पासलकर, मराठांचं आरक्षण किती असावं, कोणाला किती मिळावं याबाबत मराठा नेतृत्वामध्ये एक वाक्यता का दिसत नाही? नाही, हे लक्षात घ्या, मराठा नेतृत्वामध्ये कायम एक वाक्यता आहे. प्रत्येकाची एक भूमिका आहे. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी 30 वर्षापासून मराठा समाजाचा समावेश हा ओबीसी मध्ये करावा आणि सरसकट ओबीसीचे लाभ मिळावेत. ते राज्यामध्ये मिळतील, ते केंद्र सरकारमधून ज्या काही सर्व्हिसेस आहेत, मग रेल्वे असेल किंवा काही केंद्राच्या ज्या ज्या असतील संधी त्या मिळाव्यात, ही आमची 30 वर्षापासूनची मागणी आहे आणि त्या मागणीवरती आम्ही कायम ठाम आहोत. ठीक आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा आम्हाला खेडेकर साहेबांचं एक पुस्तक आहे, आरक्षण वाढाव देश बचाव. आरक्षण वाढवण्याच्या बाबतीमध्ये जर ती बरोबर आहे ना, वरती जाणार असेल तर आमचं काही हरकत नाही. आमची आरक्षण वाढवण्याच्या मुद्द्याला आत्ता स्पर्श नाही करायचा, वेळेची मर्यादा. राजेंद्र कोंढरेंसाठी माझा प्रश्न आहे. राजेंद्र कोंढरे, आपण आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. आपण सरळ सरळ असं म्हणता आहात की अमुक तारखेला आता मराठे मोर्चा काढतील. आत्ताच्या कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारची भूमिका काही दिवसांपूर्वी ओबीसी समाजानं घेतली होती, त्यांनी मात्र त्यांचा मोर्चा स्थगित केला. मराठे आपला मोर्चा स्थगित करणार आहेत का की आपला मोर्चा नक्की निघणार आहे? बघा, 2-3 विषय तुम्ही नीट समजून घ्या. आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेश येण्यापूर्वीच्या ज्या निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या होत्या
त्याच्या नियुक्त्या कोरोना काळामध्ये सरकारने दिल्या नाही, त्याचा फटका त्या विद्यार्थ्यांना बसला आणि आज महावितरणमध्ये नियुक्ती देण्याचा कार्यक्रम मराठा विद्यार्थ्यांना वगळून सुरू आहे. तो आमचा प्रमुख पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता की शैक्षणिक प्रवेश जे गेले 3 महिन्यापासून रखडलेले आहेत हे जर सुरळीत करायचे असतील तर ठराविक ब्रँच आणि ठराविक कॉलेजसाठी सुपर न्यूमररी पद्धतीने सीट्स अधिसंख्य तयार करून अशा ठीक आहे. कोंढरेजी आपली मागणी आणि आपल्या या संदर्भातल्या भूमिका पोहोचल्या आहेत. आंदोलनाच्या बाबतीत बोला, आंदोलन होणार आहे का तुम्ही कोरोना काळ आहे हे लक्षात घेऊन आंदोलन मागे घेणार आहे? बघा, आम्ही हे कोणालाही एकट्याला ठरवायचा अधिकार नसतो आमच्यामध्ये. आम्ही सगळे मिळून तो निर्णय घेतो आणि त्याच्यामध्ये कोरोनाच्या बाबतीमधली सगळी खात्री आणि दक्षता घेऊन आम्ही ते करत असतो. आताही राज्यामध्ये गेले 3 महिने जी आंदोलन आहे ती कोरोनाची काळजी घेऊनच केलेली आहेत. त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्स पाळला गेलेला आहे आणि ती काळजी घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. थोडक्यात काय तर मराठा समाजाची आंदोलनाची भूमिका स्पष्ट आहे. तांडेल साहेब, तुमच्याकडून याची काय प्रतिक्रिया? नाही, वास्तविक पाहता मुख्यमंत्री महोदयांसोबत आमची बैठक झाली आणि बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला विनंती केली की करोनाची स्थिती आहे, करोनाच्या ह्याच्यामुळे महामारीमुळे आपण 7 तारखेचा मोर्चा घेऊ नये. मग तेव्हा आमच्या सगळ्या नेत्यांनी ठरवलं किंवा ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन आपण 7 तारखेचा मोर्चा स्थगित करावा. तसे आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमचा मोर्चा स्थगित केला. परंतु त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 8 तारखेला जेव्हा मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात येतो, कारण त्यांना एक परमिशनही मिळणारच नाही, कारण मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की परमिशन ओबीसीला मिळणार नाही आंदोलनाची, तशी मराठा समाजाला सुद्धा परमिशन मिळणारच नाही. पण परमिशन न मिळता जर त्यांचं आंदोलन होत असेल तर मुंबई आमच्या जवळ मुंबई असून, या ओबीसींच्या जवळ मुंबई असून, जर या मुंबईमध्ये असं होत असेल तर आम्ही सुद्धा उद्या लाखांचे मोर्चे काढल्याशिवाय थांबणार नाही. आबासाहेब पाटील, ही परिस्थिती अशी चिघळत राहणार आपल्याला परवडणार आहे का? हे तांडेल साहेबांना विनंती आहे, तुम्ही लाखाचे मोर्चे नका काढू, तुम्ही करोडोचे मोर्चे काढा, आम्ही त्याचं स्वागत करतो. परंतु ते मोर्चे काढत असताना तत्वाचे मोर्चे असावेत. या सगळ्या चर्चेतून एकच जाणवलं की ह्या ओबीसीच्या काही नेत्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती बोलत नसून हे राजकीय भूमिका घेऊन राजकारणाची संधी मिळेल का, आमदार होतील का, सरपंच होईल का, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, ह्याच्यासाठी ह्यांचं सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं हे जे 8-10 लोक आहेत हे सगळे एका पक्षाच्या विकास पासलकर बोलतात, वेळेची मर्यादा विकासजी 30 सेकंद फक्त, त्यानंतर चंद्रकांत भावकर. विरोध करणारे हे ओबीसी मध्ये पुढारलेले राजकीय लोक आहेत की आम्ही समाज, आम्ही आबा जरा 2 मिनिटं, आम्ही सरकारकडे जातोय, आम्ही मराठा समाज का जातो आज या परिस्थितीमध्ये? तर केवळ आमच्या मुलांच्या शैक्षणिक प्रवेशाच्या संदर्भामध्ये सरकारने काही उपाययोजना करावी. ठीक आहे, आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित आहे, ठीक आहे, परंतु प्रवेशाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. नोकर भरती होणार आहे या राज्यामध्ये, त्याचे प्रश्न उपस्थित झालेले आहे, त्यासाठी जातोय आम्ही. आमचा प्रश्न तर प्रलंबितच आहे, त्यामुळे गावकर यांनी अशा पद्धतीचं हे करणं नाही. तुम्ही ठीक आहे, चंद्रकांत भावकरमध्ये चंद्रकांत भावकर तोडगा काय काढायचा 30 सेकंदात सांगा फक्त. याच्यामध्ये जे आज राज्य शासनाला MPSC परीक्षा असू देत, पोलीस भरती असू देत, प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे, त्यालाही विरोध केला जातोय मराठा समाजाकडून. माझी विनंती आहे मराठा समाजाला की ही जी प्रक्रिया आहे MPSC परीक्षांच्या किंवा पोलीस भरतीच्या संदर्भामधली, कुठल्या प्रकारची ही जी काही नियमित प्रक्रिया आहे दरवर्षी घेतली जाते, त्याला कुठली अडकाठी न करता ती करू द्यावी. आणि दुसरी गोष्ट अशी की आबासाहेब पाटील म्हणतात की काही नेते महाराष्ट्रातला मला माफ करा, आता वेळेची अत्यंत निकट गरज आहे की ही चर्चा इथे थांबायला हवी. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.